आजही 24 तास एक पाऊल पुढे। काँग्रेसच्या रजनी पाटील यांची राज्यसभेसाठी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। भाजपचे विनोद तावडे, एकनाथ खडसे तसंच शिवसेनेचे सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली। यावेळी पाटील यांच्या विरोधात युतीतर्फे उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे रजनी पाटील यांची निवड निश्चित झाली आहे। विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पाटील यांच्या नावाची काल काँग्रेसनं घोषणा केली होती। रजनी पाटील या बीडच्या माजी खासदार असून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या देखील आहेत। कोण आहेत रजनी पाटील आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे ती बघूयात। 1978 मध्ये एनएसयूएस संघटनेच्या राज्यातील माजी अध्यक्ष राहिल्या, बीड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, '96 मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली आणि ती जिंकली देखील, आणि आजपर्यंत काँग्रेसमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे। विलासरावांची जागा आहे, एक महिला उमेदवार त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे शिवसेना भाजपशी सर्वांची चर्चा करून आम्ही उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलेला। सर, एक विचारायचं आहे की ह्याच्यामुळे वेगळा संकेत जातो आहे किंवा विरोधी पक्ष नेत्यात काहीतरी कुठेतरी सरकारशी मिळत होतो घेते असं वाटणार नाही का? मला वाटतं असं वाटण्याचं कारण एक महिला उमेदवार आहे आणि विलासरावांचंही जागा आहे, मराठवाड्यातली जागा आहे आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे। विलासरावांचं नेतृत्व आम्हाला साऱ्यांनाच तसे एक प्रकारे राजकारणाच्या पलीकडचं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो, त्यामुळे आम्ही सहमती दर्शवतो। सरकारच्या बाजूने गेले तर विरोधकांमध्ये फूट पडली असा मेसेज जाईल आणि जर विरोधकांबरोबर राहिली तर मनसेला पुन्हा एक संधी मिळेल की आम्ही काँग्रेसच्या विरोधात असं सांगायची आणि याचा परिणाम आहे म्हणून आपण उमेदवार दिला नाही। राज्यसभेसाठी वगैरे आम्ही सगळे शिवसेना भाजप मिळून एकत्र निर्णय घेत असतो आणि आमच्या सहमतीने हा घेतलेला निर्णय आहे। विलासराव देशमुख यांचं व्यक्तिमत्व हे सर्वांशी मिळून जुळून राहण्याचं होतं आणि त्यांचं दुर्दैवानं निधन झालं, त्यामुळे रिक्त झालेली जागा हा एक विचार आहेच। त्याशिवाय मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळत आहे, त्यामुळं आम्ही शिवसेना भाजप मिळून निर्णय घेतलेला आहे की यावेळेला या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार द्यायचा नाही। सर, हिंदी में यही जानना चाहेंगे क्या फैसला और क्यों फैसला लिया है? झी 24 तास एक पाऊल पुढे।